पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडलं आणि या तळघरामध्ये पुरातन मूर्ती तसंच जुन्या वस्तूही सापडल्या आहेत. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसंच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत इथे काम सुरू आहे. आतापर्यंत यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडली आहेत अशी माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे याचीही तपासणी सुरू आहे. विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू असताना तळघर आढळलं. या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जाते. विठ्ठल मंदिरातील तळघर आणि त्यामध्ये आढळलेल्या पुरातन खजिन्याबद्दल पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणे. त्यासोबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वहाणे सर आहेत. नाही आता काय, आपण आपल्याला माहितीच आहे की गेल्या 15 मार्चपासून आपण गर्भगृहाचं आणि मंडपाचं काम करतो आहे आणि आज काल रात्री 2 वाजता जेव्हा मंडपाच्या फरशीचं काम करत असताना बाहेरच्या बाजूला 2 फरशा जोड्या लूज झाल्या आणि त्याच्यामध्ये पॉइंटिंग करताना त्याच्या हातातला पत्रा खाली जमिनीमध्ये गेला. त्याच्यामुळे त्याला डाऊट झाला की तिथे काहीतरी असावं. हो, साधारणतः 1-2 फुटाचा चेंबर आहे. 2 फूट खाली गेल्यानंतर असं 5-6 फुटाचं 6x6 फुटाचं आणि 6 फूट उंची असलेलं ते तळघर आहे असं त्यांचं अंदाज आहे. कारण कितव्या शतकातलं मंदिर असेल तुम्ही ज्या पद्धतीने मंदिर बांधकामाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहे. जवळपास 12व्या शतकापासूनचे काही रिमेन्स आहे. तर महत्त्वाचं जे मंदिराचं मोठं रिपेअर झालं आहे ते 15व्या 16व्या शतकात झालेलं आहे. त्या मूर्त्यावरून आपल्याला कळते की ते 15व्या 16व्या शतकात मोठ्या प्रमाणात मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. या एकाच ठिकाणी तळघरास दृश्य दिसलं वस्तू का अजून काही ठिकाणी असं जाणवलं? नाही, जवळपास सगळ्याच फरचींना आपण हात लावलेला आहे. सगळ्या फरची आपण क्लीनही केलेल्या आहे, त्याचं पॉइंटिंग केलेलं आहे. तर दुसरीकडे कुठेही आपल्याला आढळलं नाही कारण सर्वच आपण अटेंड केलेलं आहे आतमधलं. तर हे इथेच एक जाणवलेलं आहे आणि तेही पहिल्यांदाच असं जाणवल्यामुळे आम्हालाही उत्सुकता आहे की बघू काय मिळते त्याच्यामध्ये. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.